दिनांक 6/8/2022 वार शनिवार सर्व शेतकऱ्यांचं केडी चौधरी डाळिंब कोर्ट यार्ड इंदापूर या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. आज आपल्याकडे दादा कल्याण भोसले हे परंड्यातून या ठिकाणी माल घेऊन आलेले आहेत. त्यांचा माल हा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. तो आज इथं गोटी 50 रुपये गेलेली जे जे पुण्याकडे जातात जे चांगले माल पुण्याकडे रेट मिळतात चांगले माल पुण्याकडे रेट मिळतात अशी ती आपल्या शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे. चांगले माल नक्कीच रेट पुण्यामध्ये चांगल्या मालाला रेट चांगलाच मिळतो. तुमचा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा असेल तो 50-60 रुपयापासून 65 रुपयापासून तो वरती 150-200 रुपये किलोपर्यंत जे जाणारे माल आहेत जे एकदम सका की चायनीजचे माल आहेत ते नक्कीच त्याचे 2 पैसे पुण्यात होतात. तर आपण भोसलेंनाच विचारू की तुम्हाला इंदापूरला आल्यानंतर पुणे आणि इंदापूर या दोन ठिकाणाचा काय फरक जाणवला ते त्यांच्या तोंडून सांगते. नमस्कार मी राहू कल्याण भोसले दादा कल्याण भोसलेचा लहान भाऊ. आम्ही दोघांनी पण इथं इंदापूरला माल आणला. आमच्यातली एक गाडी मागच्या 10 दिवसापूर्वी तुम्हाला पाठवली जी पुण्याचा रेट पाहता आणि इंदापूरचा रेट पाहता मला सरासरी असं वाटतं की इंदापूरची पण जी मार्केट या केडीची आहे ती त्याच रेशोमध्ये आहे. आज माझा गोटी माल आहे तो 45-50 गेला आणि एक नंबर माल जो सेकंड तोड्याचा आहे तो परत 130-130 दरम्यान गेला. त्यामुळे मला वाटतं की पुणे आणि इंदापूर खर्चात बचत होते. सरासरी रेशिओ मार्केट याच बरोबर आहे. आणि शेवटी काय आहे की आम्ही परंडा तालुक्यातनं येतो तर जी काय भाडं पडतं 4000 रुपये पिकअपचं आणि प्लस इथून पुढं आणखीन 4 लागतात तसं 8-8.5 हजार रुपये पिकअपला लागते. तर ती 4000 किंवा 4500 आपल्यामध्ये खर्चामध्ये बचत होती आणि रेट शेवटी काय घ्या आणि तो रेट आपल्याला व्यवस्थित हँडल केला जातो. तुम्हाला 4-5 हजार रुपये तुमचं जे भाडं वाचत जाते पुण्यात गेल्यावरती ट्रॅफिकचा पण तुम्हाला तो त्रास होतो. तो पण त्रास आहे. त्याच्यामध्ये चांगला माल असेल तर नक्कीच तुम्ही पुण्याकडे गेलं पाहिजे. पण मीडियम माल असतील हलके थोडेसे डांबरे व्यवस्थित होते चांगला तरी असणार आम्ही म्हणलं आता आमचा मोठा जास्तीचा माल हे कसं काय होईल. पण त्या मालाच्या तुलनेत मी तिथे येऊन पाहिलं इथे नाही पाहिले मला बरं वाटलं. हे बरं 100 कॅरेटचं वकल आहे पण तुम्हाला एवढं मोठं वकल असतं मला भीतीच नाही. माझं पहिलं वर्ष असल्यामुळे माझी साईड नाही तेवढी मारायची त्या मानाने मला मी समाधानी. बरोबर म्हणजे तुम्हाला जो रेट इथे मिळतो तो नक्कीच तुम्ही समाधानी आहात. आता ह्याच्यामध्ये पुढं जाऊन थोडंसं आता शेट आपले सांगतात की शेतकरी समाज ज्यावेळेस इतर शेतकरी यूट्यूबवरती बघत असतात त्यावेळेस सांगतात की 15 ऑगस्ट नंतर बऱ्यापैकी अजून रेटमध्ये सुधारणा होण्याची जी शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की 31 तारखेला गणपती आहेत त्यामुळे थोडेसे हळूहळू रेट नक्कीच वाढत जातील. आता आपला जर माल मागे असेल समाधानी आहात. आता ह्याच्यामध्ये पुढं जाऊन थोडंसं आता शेट आपले सांगतात की शेतकरी समाज ज्यावेळेस इतर शेतकरी यूट्यूबवरती बघत असतात त्यावेळेस सांगतात की 15 ऑगस्ट नंतर बऱ्यापैकी अजून रेटमध्ये सुधारणा होण्याची जी शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की 31 तारखेला गणपती आहेत त्यामुळे थोडेसे हळूहळू रेट नक्कीच वाढत जातील. आता आपला जर माल मागे असेल ज्या शेतकऱ्यांचा माल थोडासा थांबण्यासारखा असेल त्यांनी नक्कीच थोडंसं थांबून विरळ विरळून काढा. तुम्हाला पण इथल्या इथं जवळ आहे. जवळच्या शेतकऱ्यांसाठी एवढंच सांगेल की इथं जवळच्या जवळ जर तुम्ही इंदापूर मार्केट तुम्हाला जवळ असेल गाडी नेण्याची आणण्याची सोय असेल तर तुम्ही 25-50 कॅरेट जरी चालू केलं तरी तुमचा माल महागर राहिलेला जो माल आहे तो तुमचा हळूहळू त्याच्यामध्ये साईज होणार आहे. मग पुढे जाऊन एवढी होईल मला सुद्धा वाटत नव्हती. बरोबर पुढे जाऊन जे रेट वाढतील त्याचा त्या रेटचा पण तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच 100% फायदा होणार आहे. धन्यवाद. 32 कॅरेट 50 ग्रॅम 30 ग्रॅम 70 ग्रॅम 70 ग्रॅम नाही आहे 50 ग्रॅम 20 ग्रॅम बी नाही. 10 रुपये ₹10 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